याची बिचुकले याला जामीन मंजूर झाला असून खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. दरम्यान बिचुकले यांचे वकील ॲडव्होकेट श्रीकांत हुडगीकर यांनी बिचुकले यांना सोमवारी जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. श्रीकांत होती जिजत सातारा. आज सरकारी कामात अडथळा आणलेलं 353 कलममध्ये त्याला जामीनची युक्तिवाद करून जामीन मिळून आणलेला आहे. 25,000 जामीनवरतं 353 गुन्ह्यात जामीन सेशन कोर्टाने सातारा सेशन कोर्टाने मंजूर केली. आता राहिलं खंडणीचं एकच गुन्ह्यामध्ये तो अटक आहे. तो गुन्हा उद्या अंतिम टप्प्यावरचं सुनावणी आहे. ती साक्ष संपल्यावर आम्ही क्लोज करावा म्हणून कोर्टाला प्रेस मागणी करणार. त्यानंतर हायकोर्टच्या ऑर्डर पण असंच सांगते की लवकर ते लवकर क्लोज करून ती केस क्लोज करा. खंडणीचे साक्ष संपल्यावर आपण त्या दिवशी क्लोज करायला बघणार किंवा एक दिवस जास्त कमी होईल. 2-4 दिवसात तो बाहेर येण्यात दाट शक्यता आलेला आहे. अभिजित बिचुकले असे तिन्ही गुन्ह्यात आधीच्या केसमध्ये जामीन झालेला आहे. आता राहिली होती 2 गुन्ह्यात जामीन. एक आज जामीन मिळाली. राहिला एकच गुन्हा. उद्या त्याच्यात काय सुनावणी होते त्याच्यावर तर त्याच्यात 2 दिवसात निघेल या उद्या निघेल काय सांगता येत नाही. शेवटचे 2-3 दिवस राहिलेले आहेत. लगेच